स्थळ पुण्यातलं कर्वेनगर ताथवडे उद्यानाजवळ. नेमकं सांगायचं तर रुक्मिणी पॅलेस या इमारतीच्या आवारात. तिथे एक नाट्य शिगेला पोहोचलं होतं. प्रमुख भूमिकेत होते नाग आणि मुंगूस. प्रश्न होता अस्तित्वाचा आणि वर्चस्वाचा. सुरुवात नागानं केली होती, मग मुंगूसाकडून शांत राहण्याची अपेक्षा कशी करणार? गेल्या बुधवारी टळटळीत दुपारी या दोन वैऱ्यांमध्ये झुंज लागली होती. या इमारतीत राहणारे सकाळचे वाचक संदीप देवधर यांच्या घरी काम करणाऱ्या शारदाबाईंनी अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या प्रकाराशी देवधरांच्या घरी वर्दी दिली. देवधरांसह इमारतीतील सर्व मंडळी मुख्य चौकात जमली. बाजूच्या गाडीचं चाक खांब यांच्या भोवती गोलगोल फिरत आडोसा घेत मुंगूस नागावर हल्ला चढवत होतं. त्याचवेळी नागाच्या दंशापासून स्वतःला वाचवत होतं. आणि मुंगूसानं अनेक चावे घेतले तरी नाग हार मानत नव्हता. अतिशय सावध पद्धतीनं तो प्रतिहल्ला करतच होता. हे सगळं नाट्य होतच श्वास रोखून धरायला लावणारं. या घटनेचं चित्रीकरण करणारे देवधर सांगतात, डिस्कव्हरीवर बघायला सगळं ठीक असतं पण इथे आमच्या डोळ्यांदेखत घडत होतं. पण मग मी चित्रीकरण करायला सुरुवात केली. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची ही झुंज तब्बल 1.5 तास सुरू होती. या संघर्षाचं चित्रीकरण देवधर यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून सकाळकडे दिलं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही झुंज निर्णायक ठरली किंवा नाही हा. मुंगूसानं नागाच्या अंगावर चढून त्याच्या शेपटीचे चावे घेऊन बेजार केलं होतं. शेवटी प्रतिस्पर्धी प्रतिहल्ला करण्याच्या परिस्थितीतही उरला नाही तेव्हा मुंगूस शांतपणे मार्गस्थ झालं होतं. आता उरला होता तो सर्पराज कोब्रा. मुंगूसाबरोबरच्या लढाईत हार मानावी लागलेला जखमी नाग या इमारतीच्या कोपऱ्यात चुपचाप बसला होता. पण तरीही तो अतिशय सावध होता. याच इमारतीतील रचना नंदा यांनी दूरध्वनी करून राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्रधान पशुपालक या पदावर कार्यरत असणाऱ्या कौशिक काशीकर यांना बोलावून घेतलं. काशीकर यांनी या नागाला एका पोत्यात भरून त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला आपल्या बरोबर नेलं. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मुंगूसानं नागाला केलेल्या जखमा सुदैवानं वरवरच्या होत्या. नागावर योग्य ते उपचार करून त्याला कात्रज सिंहगडच्या जंगलात सोडलं आहे. एरवी जंगलात सुद्धा अभावानं पाहायला मिळणारी झुंज शहरात मध्यवस्तीत संदीप देवधरांनी पाहिली आणि आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता हा थरार कॅमेऱ्यात बंदिस्त करून सकाळच्या वाचकांसाठी खुला केलाय.